करता है, हम कल्चरल एक्टिविस्ट है, गाने के माध्यम से प्रबोधन का काम करते हैं। पुणे में जो एल्गार परिषद हुई, वो एल्गार परिषद में हमने स्टेज पर गाने गाए थे और उसी परिप्रेक्ष्य में वहाँ के हिंदुत्ववादी फोर्सेस ने एल्गार परिषद को विरोध किया और वो उस विरोध के बावजूद अम्बेडकरी जनता ने वहाँ के एल्गार परिषद को सक्सेस किया और इसका गुस्सा दूसरे दिन उमड़ा जो भीमा कोरेगांव में हुआ। भीमा कोरेगांव में अंबेडकर प्रेमी जनता पर हमला किया गया भिड़े और एक बोटे की तरफ से, लेकिन वहाँ के भाजपा का जो सरकार है, भाजपा का महाराष्ट्र का सरकार, उस वक्त उन्होंने इसके खिलाफ में जो भिड़े और एक बोटे के बारे में एक्शन लेना चाहिए था वो नहीं लिया और कुछ अंबेडकरवादी कार्यकर्ताओं को, मानवाधिकार कार्यकर्ताओं को उठा के जेल में डाल दिया है। उसी का अभी इंक्वायरी चल रहा है, NIA के पास केस ट्रांसफर हुआ है और NIA अभी देश भर के मानवाधिकार कार्यकर्ताओं की इंक्वायरी कर रही है। उसी के सिलसिले में हमको पिछले महीने बुलाया गया था, इंक्वायरी हो गई, छोड़ दिया गया, लेकिन अभी कल हमको फिर से बुलाया गया और कहा गया है कि आप लोग माओवादियों के साथ में कनेक्शन है, ये बात स्वीकार करो, हम आपको छोड़ देंगे, माफीनामा दे दो, हम आपको छोड़ देंगे, लेकिन हम सावरकर की औलाद नहीं है जो माफीनामा लिख के दे, हम बाबा साहब अम्बेडकर की औलादे हैं और हम ये बात कहते हैं कि हमने कुछ किया नहीं, हम संविधान के रास्ते पे चलने वाले लोग हैं और इसीलिए हम कोई भी माफीनामा इस पुलिस को लिख के नहीं दे रहे हैं। उनका कहना है कि आप बाहर गए, गढ़चिरौली गए, आपके एक संबंध है, जैसे कि हमारे संबंध दिखाए और एल्गार परिषद को माओवादियों का प्रोग्राम घोषित करें, ये हम होने नहीं देंगे, ये मानवाधिकार कार्यकर्ताओं का जनता का प्रोग्राम है। दूसरी बात, अभी हमको कहा गया है कि आप माफीनामा दे दो, हम आपको छोड़ देंगे, हम जनता के कार्यकर्ता है, हम माफीनामा नहीं देंगे, आज हमको अरेस्ट हो सकती है, उन्होंने कहा है अगर नहीं देंगे तो अरेस्ट कर देंगे, तो आज का हम NIA के ऑफिस की तरफ निकल रहे हैं, हम आह्वान कर रहे हैं जनता को कि जैसे देश के मानवाधिकार कार्यकर्ताओं की हालत है, उनको जेल में डाला गया है, हम लोगों को जब जेल में डाला जाएगा तो हमारे लिए आवाज़ उठाएं, रस्ते पे आएं, अलग अलग माध्यमों से कवि, बुद्धिजीवी कार्यकर्ता, वकील, पत्रकार, हम सभी को, प्रगतिशील लेखक, सभी को आह्वान करते हैं कि इस फासीवाद के विरोध में जो जंग छिड़ चुकी है उसमें हमारा साथ दे, हमारे लिए आवाज़ बुलंद करें। जय भीम। सगळ्यांना जय भीम। मी रमेश गायचोर, सागर गोरखे,
कबीर कला मंचाचे आम्ही कलाकार आहोत. गेली 15 वर्षापासून कबीर कला मंचामध्ये सांस्कृतिक काम करतो. भीमा कोरेगाव यलगार परिषद खटला सगळ्यांना माहीतच असेल. या खटल्याला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या खटल्याअंतर्गत जे मानवाधिकार कार्यकर्ते पत्रकार वकील तुरुंगात आहेत त्यांना 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. 2 वर्ष पुणे पोलिसांनी तपास केला, त्या तपासातून काही लोकांना अटक केलं. आता अतिशय ड्रॅमॅटिकरित्या हा तपास NIA कडे गेलेला आहे आणि NIA ने एक नवीन चौकशीचं सत्र सुरू केलेलं आहे. 1.5 महिन्यापूर्वी आम्हाला चौकशीसाठी बोलावलं होतं. 2 दिवस आमची चौकशी झाली. आमच्याकडे जी माहिती होती ती आम्ही त्यांना दिली. आम्ही त्यांना कॉपरेट केलं, त्यांनी आम्हाला रिलीज केलं. आता 1.5 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला काल परत बोलवलं, अतिशय अर्जन्सीमध्ये बोलवलं आणि काल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बसून ठेवल्यानंतर 5:30 वाजता ते आमच्याशी बोलले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे नक्षलवादी पार्टीशी संबंध आहेत, तुम्ही नक्षलवाद्यांना भेटून आलेला आहात, तुम्ही गडचिरोलीला जाऊन आलेला आहात, ही गोष्ट तुम्ही कबूल करा. ही जर गोष्ट तुम्ही कबूल केली तर आम्ही तुम्हाला सोडू आणि जर ही गोष्ट कबूल नाही केली तर आम्ही तुम्हाला अटक करू. त्यांनी सरळ सरळ आम्हाला माफीनामा देण्यासाठी सांगितलेला आहे, कबुली जबाब देण्यासाठी सांगितलेला आहे, माफीचा साक्षीदार बनण्यासाठी सांगितलेला आहे. आम्ही त्यांना स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की जे आमच्याकडे सत्य आहे, जे आहे एल्गार परिषदेच्या संदर्भातलं जे काही तुम्हाला पाहिजे त्या लेवलला आम्ही तुम्हाला मागच्याच वेळी दिलेलं आहे. अजून आमच्याकडे देण्यासारखं काही नाही. पण कुणाचे तरी सरेंडर, लोकांचे खोटे स्टेटमेंट घेऊन तुम्ही जर आम्हाला कबुली देण्यासाठी भाग पाडत असाल तर आम्ही त्यांना स्पष्ट स्वरूपामध्ये नकार दिलेला आहे. आज त्यांनी आम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे. आम्ही जात आहोत आणि कदाचित आज ते आम्हाला अटक करण्याची चान्सेस आहेत. कदाचित अटक होईल आणि ही जर अटक झाली तर आधी 12 अटक झालेले आहेत, आता त्याच्यामध्ये अजून दोड जुळतील आणि आकडा 14 होईल. आम्ही सगळ्या जनतेला हे आव्हान करतो की ज्या पद्धतीने गेली 15 वर्ष तुम्ही कबीर कला मंचाच्या सांस्कृतिक आम्हा कलाकारांसोबत उभे राहिलेला आहात, ह्या संघर्षामध्येही तुम्ही आमच्यासोबत उभे राहाल आणि आमच्या विरोध आमच्याबद्दल न्यायासाठी संघर्ष कराल, लढाल, ही आमची आशा आहे. आणि ह्या आशावादावरच आम्ही आज ह्या संघर्षातून वाट काढत जात आहोत. सर्वांना जय भीम.